नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री कुलकर्णी। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क। 1 एप्रिल पासून लसीकरणाचा वेग आणि केंद्र वाढवणार, तर रात्री 8 नंतर सरसकट दुकानं बंद करण्याचा आदेश नाही, जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा। राज्यात कृषी अवजारे खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप। तर लॉकडाऊन लावायचा असेल तर आधी शेतमालाच्या वितरण व्यवस्थेचं नियोजन करा, शेट्टी यांची मागणी। शिवाजी विद्यापीठाला नॅकचं A++ मानांकन जाहीर। उच्च शिक्षणाची गुणवत्ता टिकवण्याची आणि वाढ करण्याची जबाबदारी विद्यापीठ प्रशासनावर वाढली। १९६२ पासून स्वतःच्या घरांची मालकी मिळवण्यासाठी चंदगड तालुक्यातील मळवी ग्रामस्थांची धडपड। धरणग्रस्त नागरिक असूनही पुनर्वसन झालेल्या जागेचा मालकी हक्क मिळत नसल्यानं ग्रामस्थांचं आंदोलन। आणि स्वर्गीय सौंदर्य, उत्कट अभिनय, गायन कौशल्य आणि काव्य प्रतिभा लाभलेल्या ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी यांच्या रुपेरी प्रवासावर बी न्यूजचं विशेष वृत्त।